हाय फ्रेंड्स, आज आपण जो काही आशिया खंडातला एकमेव जो रणगाडा संग्रहालय आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे रणगाडा संग्रहालयामध्ये 1965 जे काही भारताने जे काही टँक जिंकलेले आहेत ते 37 टँक इथे आपल्याला बघायला मिळतात. तसंच मग जे कम्प्लिटली पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले जे काही टँक आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच मग जालियनवाला बाग हत्याकांड जे झालेलं आहे त्यामध्ये मग जनरल डायरने यूज केलेला जो काही टँक आहे ते सुद्धा इथे टँक आहे. मग चर्चिल असेल किंवा व्हॅलेंटाईन असेल ते टँक सुद्धा इथे ठेवलेले आहेत. मग एकेकाळी भारत हा विदेशी टँक बनावटीचे टँक वापरणारा देश होता आणि त्यानंतर मग जो बनवलेला पहिला देशी बनावटीचा विजयंता टँक आहे तो सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा डिफेन्समध्ये जे झालेले बदल आहेत किंवा मग इंग्लंडने फ्रान्सने जो बनवलेला पहिला मोबाईल वॉटर टँक होता तो सिक्रेट ठेवण्याच्या अनुषंगाने जो मोबाईल वॉटर टँक आहे आणि त्यानंतर मग भारताने बनवलेले टँक असेल किंवा इतर देशांनी बनवलेले जे टँक आहेत ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि जे काही संरक्षण क्षेत्रामध्ये जी भारताने बजावलेली भूमिका असेल किंवा मग भारत पाकिस्तान वॉर असेल किंवा पहिला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जी टँकची जी काही भूमिका आहे ती अनुभवण्याच्या किंवा बघण्याच्या किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्याच्या अनुषंगाने तुम्ही ह्या टँक म्युझियमला नक्कीच भेट देऊ शकता. नगर शहरामधील जी काही 15 शतकामध्ये अहमद बादशाहने ज्या शहर ह्या राजधानी जी इथे बनवलेली आहे आणि त्यानंतर मग भारताने भारतीय आर्मीने जे काही इथे लष्कराचा इथे तळ ठोकलेला आहे. आणि हा टँक म्युझियम जो काही आहे 1994 या टँक म्युझियमची स्थापना झालेली आहे. आणि आपल्याला जी काही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची माहिती घ्यायची असेल किंवा मग 65 वॉर समजून घ्यायचं असेल मग किंवा टँकची जी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती अनुभवायची असेल तर तुम्ही नक्की त्या टँक म्युझियमला भेट द्या. आणि तसेच याच्यामध्ये लार्ज एरियामध्ये पसरलेला हा जो काही टँक म्युझियम आहे हा खूपच सुंदर आणि भारताचं जी देशभक्ती असेल किंवा मग भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा आपला भारत जो काही आहे तो कम्प्लिटली अभेद्य ठेवण्यासाठी जी काही या टँकने बजावलेली भूमिका आहे किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये जे झालेले बदल आहेत ते अनुभवण्याच्या अनुषंगाने तुम्ही ह्या टँक म्युझियम नक्कीच भेट द्या. आणि असेच मग जे काही जमिनीवरून हवेत मारा करणारे किंवा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे जे काही टँक आहेत किंवा मग बुलेट प्रूफ जी काही या गाड्या आहेत त्या बघायच्या असेल तर तुम्ही सुद्धा या टँकला बघू शकता. आणि तसेच मग माझ्या बॅक साईडला किंवा इथे तुम्ही जे टँक ठेवले आहे ते बघू शकता. इंडियाने जी काही भारताच्या जी फर्स्ट वर्ल्ड वॉर असेल किंवा सेकंड वर्ल्ड वॉर असेल त्याच्यामध्ये बजावलेल्या भूमिका आहेत. आणि तसेच मग ह्या संरक्षण क्षेत्रामधल्या बदल बनवण्याच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही ह्या प्रत्येक टँक जो ठेवला आहे त्याच्या बाजूला अशी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा इन्फंट्री टँक मार्क जो काही आहे 2 MT2 इथे ठेवलेला आहे. आणि तसेच मग इथे जो काही आपल्याला चर्चिल जो काही मग अशी मी बोललो तो चर्चिल जो काही हा टँक इथे ठेवलेला आहे. लार्ज एरियामध्ये पसरलेला हा जो काही टँक म्युझियम आहे हा खूपच सुंदर आणि मेंटेन केलेला आहे किंवा मग भारताचं जे काही संरक्षण क्षेत्रामधल्या भूमिका असेल किंवा भारताने जी आपली ऐतिहासिक वास्तू असतील हा जो काही A9 क्रुझर टँक मार्क आहे इथे ठेवलेला 1 आणि इथे बॅक साईडला जे ठेवलेले टँक आहे इथे बघू शकतो तुम्ही. तुम्ही नगर शहरामध्ये आला तर नक्कीच तुम्ही ह्या टँक म्युझियमला भेट द्या. थँक्यू सो मच. आमचं जे डॉक्टर सुशील पोटले टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही जॉईन करा आणि सेम पेज आमचं यूट्यूब आणि फेसबुकवर आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. वेलकम.